या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल माही टिफिन्स अँड डायनिंग टेबल. आमचा पत्ता 7 रस्ता हुमा मेडिकल समोर. राईस प्लेट 60 रुपये आणि चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष फारुकबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन परिसर येथील पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. बेगमपेठ विजापूर व्हेस राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई दत्त चौक नवीपेठ मार्गे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सदरील रॅलीत युवक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय हम सब एक है असे जोरदार घोषणा देऊन सामाजिक एकतेचा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष फारुकबाई शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रकाश टाकत राजे सर्व जाती धर्माला घेऊन राज्य करत होते, त्यांच्या राज्यात अनेक मुस्लिम सैनिक होते असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर देशमुख, संत रोहिदास सामाजिक संस्थेचे अशोक अंगावने, ॲडव्होकेट सिराज शेख, शेरू कुरेशी, युवा नेते सरफराज शेख, इमामा लालखा, बालशंकर सर, कीर्तिपाल गायकवाड, मिलिंद प्रक्षाळे, अयाज दीना, इरफान शेख, अब्दुल्ला डोनगावकर, ॲडव्होकेट इस्माईल शेख, एजाज शेख, इलियास शेख, गौस पिरजादे, सलीम शेख, मोहम्मद शेख, युनिस मुर्शद, श्रीकांत गायकवाड, फारूक हवालदार, महबूब लालखा, सौरभ बाण, इम्रान शेख, अब्बास बागवान, अरबाज बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड त्यांच्याबरोबर असलेले सर्व सहकारी मित्रमंडळी आणि शिवरायांच्या विचारांनी चालणारे या आपल्या राज्यात देशात सर्व मावळे इथं एकत्र येऊन आज ही रॅली संपन्न करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करता त्यांनी जे आरमार उभार केले होते, जे सैन्य उभा केले होते, जे काही मावळे तयार केले होते ते केवळ एका जाती धर्माचे नव्हते, ते सर्व बहुजन होते. सर्व धर्मांना कसं घेऊन जायचं हे शिवाजी महाराजांना अवगत होतं आणि स्वराज्याच्या लढा देत असताना त्यांनी या सर्व बहुजनांचा योग्य सहकार्याने त्यांनी जे आज जे आपण देशाच्या जे इंग्रजांना पळून लावलो त्याचंही मुहूर्तमेळ त्यांनी तेव्हाच त्यांनी रोवली होती. आणि शिवाजी महाराजांचा या स्वराज्याचा लढा हा केवळ स्वराज्याचा लढा नव्हता, या देशात जे जे परकी आले त्यांच्याविरुद्ध हा लढा होता. आणि आपण जाऊन गेले अनेक वर्ष आपण इंग्रजांच्या विरुद्ध इंग्रजांच्या तोफाविरुद्ध आपण लढलो, इंग्रजांच्या गुळीविरुद्ध आपण लढलो, त्याची चालना त्याची प्रेरणा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून घेतलेली आहे. सांगायचे एक तात्पर्य म्हणजे आज काही देशात काही वातावरण वाईट गढूळ करत आहेत, काही बोटावर मोजणारे लोक असतात ते वातावरणाला काळोघात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी जो शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालतो तो कधी ज्या लोकांना घाबरत नाही आणि याचा प्रतिकार करतो आणि त्यांचा भिमोड करतो हा इतिहास आहे. आणि आजही आपण एकत्र येऊन या दहशतवाद्यांचा, या जातीवाद्यांचा किंवा हे काही जे लोक अफवा पसरून जे काही चुकीच्या मार्गाने जात आहेत, काही समाजाला त्यांनी टार्गेट करून गुलामीकडे घेऊन जात आहेत, या लोकांना चोख उत्तर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड होते. रायतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीनं आमचे काका आदरणीय फारुकबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी रंगभवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य अशी मोटरसायकल रॅली व रंगभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आज इथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज आम्ही अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने आज छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज सध्याची परिस्थिती देशात व राज्यात व सोलापूर शहरात जिल्ह्यात वास्तविक पाहता बघता छत्रपती शिवरायांचा जर विचार आचार विचार जर आपण त्याची 100% जर अंमलबजावणी केली तर या संपूर्ण देशात सुख शांती अमन व सर्व देशवासी हिंदू मुस्लिम सर्व एकतेचा संदेश शिवरायांच्या विचाराने जाणार आहे एवढंच बोलतो. आणि सर्व आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची विचार हे आपल्या डोक्यात घेऊन त्यांचे आचार विचार आपण त्यांचा अभ्यास करून आपण सर्व सर्व एकेरी राहो हीच शुभेच्छा मी देतो व सर्व देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.